केंद्र सरकारचे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे पोर्टल विक्रेते आणि खरीददार यांच्यासाठी उपयुक्त असे माध्यम ठरले असून आर्थिक वर्ष 21 आणि 22 मध्ये तब्बल 1,00,000 कोटीचा व्यवसाय या पोर्टलच्या माध्यमातून झाल्याचे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे संचालक अनुप धनविजय यांनी सांगितले आहे. नागपुरात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अर्थात जेमच्या वतीनं विक्रेत्यांचा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील जेमचे व्यवसाय समन्वयक शैलेश जाधव, पीआयबीचे उपसंचालक शशीन रॉय उपस्थित होते. यावेळी जेम पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या विक्रेत्यांच्या विविध शंका समस्यांचे निराकरण करण्यात आले. जेम पोर्टलवर देशभरातील शासकीय यंत्रणेतील तब्बल 62,000 खरेदीदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे विक्रेते सुद्धा मोठ्या प्रमाणात समोर आले असून एकट्या महाराष्ट्रात 9,28,135 विक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली आहे. वर्ष 2022 ते 2023 या वर्षात जेम पोर्टलवरून 2,00,000 करोड रुपयांचा व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे यावेळी जेमचे संचालक अनुप धनविजय यांनी सांगितले आहे. यावेळी विक्रेत्यांनी जेम पोर्टलबद्दल आनंद व्यक्त करीत आपल्या व्यवसायात मोठी वृद्धी झाल्याचे सांगितले. जेम पोर्टल अतिशय उपयुक्त असून व्यवसायाचे हे उत्तम माध्यम असल्याचेही नागपुरातील विक्रेत्यांनी सांगितले आहे. या किसी भी चीज़ का लोन मिल जाता है तो आपका जो भी कैपिटल रिक्वायरमेंट है आपको 30 या जो भी डेज में आपको सप्लाई करना है उसके अगेंस्ट आपको जैसे कॉन्ट्रैक्ट मिलेगा आप उसका लोन ले सकते हैं. सो दैट हेल्प्स. ये 2-3 इनिशिएटिव्स हैं जो डायरेक्टली इंटीग्रेटेड है जेम के. आपको अलग से कहीं जाने की जरूरत नहीं पड़ती. अब सर मैं जैसे बोला कि 3 चीज़ें जो जेम की मेन सेलिंग पॉइंट्स या इंपॉर्टेंट पिलर्स रहे हैं. पहली है एफिशिएंसी. आपका टाइम में और कॉस्ट में दोनों के लिए बायर के लिए सेविंग होता है. दूसरा आपका है ट्रांसपेरेंसी कि पूरा प्रोसेस जो है ऑन रिकॉर्ड है ऑन पब्लिक है तो कोई भी आपको क्वेश्चन नहीं कर सकता इन टर्म्स ऑफ प्रोसीजर. और तीसरा जैसे बोला इंक्लूसिवनेस है जिसकी वजह से आपका नंबर ऑफ सेलर्स जो पार्टिसिपेट करते हैं और जो प्राइस आ जाता है दैट विल बी मच बेटर. तो वही है द मोर नंबर ऑफ बायर्स एंड सेलर्स कम इन प्लेटफॉर्म अपने आप स्ट्रांग होता जाएगा. वीकेबी न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.